चिचवडमध्ये महायुतीमध्ये विधानसभेच्या जागेवरून तिढा निर्माण झालाय. भाजपमधूनच घराणेशाहीच्या राजकारणाचा विरोध केला जातो आणि भाजपमधील ज्येष्ठ चंद्रकांत नखाते यांनी या जागेवर दावा केलेला आहे असं समजतंय. विधानसभेच्या जागेवरून चिंचवडमध्ये हा तिढा निर्माण झालाय. चंद्रकांत नखाते यांनी या जागेवर दावा केलेला आहे. सांगाल एकंदरीत काय तुम्हाला कमिटमेंट झाली होती आणि तुमचा आता लढायला तुम्ही तयार झालात काय सांगाल? कमिटमेंट म्हणजे गेल्या आपल्या शहराचे आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांनी एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं होतं आणि काम केल्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पतीने उमेदवारी मागितली होती. त्यावेळेस मी इच्छुक झालो होतो कारण मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्या माध्यमातून मी त्यावेळेस इच्छुक म्हणून उमेदवारी म्हणून मागितली होती. तर आपल्याला वरिष्ठांनी सांगितलं होतं की यावेळेस तुम्हाला आम्ही उमेदवारी देण्याचा विचार करू. तुमचा आम्ही बाकीचा सर्वे केला, बाकीचं आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली. तुमचं एकदम काम चांगलं आहे, नाव चांगलं आहे, कुठे हे भ्रष्टाचाराला कुठं आपल्याला कुठं काळा डंक लागलेला नाही अशा एक प्रकारचं असल्यामुळे आम्ही तुमचा विचार करू. परंतु शेवटचा टप्पा आल्यानंतर आणि निवडणूक लगेचच लागली, मला वाटतं 15 ते 20 दिवसात निवडणूक लागली, त्यावेळेस मात्र मग मला परत बोलून घेतलं. आणि त्यावेळेस एकंदरीत जर बघितलं तर आताचे एक्झिस्टिंग आमदार अश्विनी जगताप असतील, त्यांचे धीर शंकर जगताप असतील किंवा अन्य अनेक जण इच्छुक आहेत, तर एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय? नाही आता कसं आहे की संविधानप्रमाणे आणि किंवा लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला इच्छुक होणं, उमेदवारीला मी न लढणार, मी आमदार होणार बोलणं त्यांना अधिकार आहेच. परंतु तसं पाहिलं तर त्यांच्या दोन्ही याच्यामध्ये भाऊंनी जे काम केलेलं आहे त्या भाऊंनी केलेल्या कामाचा श्रेय घेण्यासाठी कुणीतरी यायचं आणि कुणीतरी सांगायचं आणि त्या कामाचं श्रेय घेऊन आणि मला आमदारकी लढवायची.